कोविड सेंटरसाठी दिवसरात्र राबणारे हे हात दुर्लक्षित आहेत. कोविड रुग्णांना सकस आहार वेळेत मिळावा म्हणून सकाळ संध्याकाळ यांची ही लगबग सुरू असते. कोरोना काळात फ्रंट वर्कर्सना आपण सलाम करतो, मात्र कोविड सेंटरसाठी भोजन पुरवणाऱ्या या सर्व माता माऊलींनाही सलाम करावा लागेल. व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आला की तो व्यक्ती कुटुंब आणि समाजापासून दुरावतो, अशावेळी त्यांची काळजी सरकारी कोविड सेंटरमध्ये घेतली जाते. अकोले तालुक्यातील कोविड सेंटरसाठी घरच्यासारखी जेवणाची व्यवस्था हॉटेल सम्राटमधून केली जात आहे. कोविड सेंटर आणि शिवभोजन या दोन्ही ठिकाणी निलेश दिवटे हे जेवण पुरवतात. ना नफा ना तोटा या तत्वावर मागील वर्षी 5 रुपयात शिवभोजनाची व्यवस्था दिवटे यांनी केली आणि आता तीच थाळी मोफतही पुरवली जाते. अकोल्यात फार कमी लोक या थाळीचा लाभ घेत आहेत, मात्र कोविड सेंटरचं जेवणाची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एक सेवाभावी वृत्तीनं माझी पत्नी आणि 8 कामगार आम्ही येथे राबतो, ईश्वर सेवा म्हणून आमचं हे काम सुरू असल्याचं निलेश दिवटे यांनी सांगितलं. माझं नाव निलेश नारायण दिवटे, माझं हॉटेल व्यवसाय सम्राट हॉटेल म्हणून माझं हॉटेल आहे. तिथं मागच्या वर्षी शिवभोजन केंद्राचं काम मला मिळालं, त्याला कम्प्लीट 1 वर्ष झालेलं आहे. मागच्या वर्षी शिवभोजनाची किंमत 5 रुपये होती. त्या 5 रुपयाच्या सुरुवातीला भरपूर लोकांनी त्याचा आनंद घेतला. आत्ताच्या काळामध्ये सरकारने फ्री केलं, त्याच्यामुळे अजून लोकांची संख्या वाढत चालली आहे. किती संख्या असते दररोज? रोजची 150 संख्या असते आपल्याकडे. म्हणजे मोफत थाळीसाठी किती संख्या असते? आता 150 आहे. कालपासून त्यांनी 225 आकडा केला आहे, पण आपल्याकडे लोकांची संख्या फार कमी आहे, तर 150 सुद्धा होत नाही आपल्याकडे सध्या. तुम्हाला टार्गेट किती दिलेलं आहे? 150 टार्गेट आहे आणि आत्तापासून उद्या आजपासून 125 दिलं आहे. 225 वाढवले आपण, पण तेवढी पब्लिक येत नाही. मग आता तुम्ही कोविड सेंटरला सुद्धा इथूनच पुरवताय ना जेवण? हो, त्याचं वेगळं हे असतं आपलं. कोविड सेंटरला मी आपलं इथनं पण बनवून देतो त्यांना. आता किती कोविड सेंटरला किती कोणकोणत्या ठिकाणी आपलं कोविड सेंटर आपलं खानापूरचं कोविड सेंटर आहे. त्याच्यामध्ये फक्त आपल्याकडे 80 पेशंट आहे आज. तेवढे पेशंटला आपण डबे देतो. आता इकडे ऑगस्टीला झालंय, ते ऑगस्टीला जे झालंय त्याचं दुसरं कोणाला तरी कॉन्टॅक्ट दिलंय, ते दुसरं कोणतरी पुरव. मला एक सांगा की हे ज्यावेळेस कोविड सेंटरला आपण हे सगळं बनवत आहे, नेमकं काय असतं याच्यामध्ये, काय काय दिलं जातं जेवणामध्ये? त्याच्यामध्ये आपण 4 चपात्या, वरण भात, सकाळचा नाश्ता असतो पोहे किंवा सांजा, सकाळी चहा असतो, 4 चपात्या देतो आपण, भाजी देतो आणि वरण भात देतो. मग काय वाटतं तुम्हाला की एक सेवाभावी वृत्तीनं तुम्ही जे करताय त्याचं समाधान तुम्हाला? त्याच्यात मला भरपूर समाधान मिळतंय. आपल्या इथं जे शिवभोजन चालतंय त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर गरिबांचा आशीर्वाद मिळतोय मला. जेव्हा पण 5 रुपये जेव्हा दर होता, काही लोकांकडे पैसे नसायचे, तेव्हा मी त्यांना फ्री द्यायचो, नाही पैसे तर नको देऊ बाबा जागे. आता तुमचं हे जे काही आता मोफत जे सुरू झालेलं आहे मोफत थाळी, त्याचा टायमिंग कधी असतो? आता आपल्याला 11 ते 3 टायमिंग आहे. 11 ते 3 त्याच्यासाठी काही म्हणजे इथे येऊन काही ओळख द्यावी लागते की काय करणार? पूर्वी ते फोटो वगैरे काढायचे? फोटो इथे माणूस जो पण येईल लाभार्थी त्याने त्याचं नाव सांगायचं, मोबाईल नंबर आला तर मोबाईल नंबर सांगायचा, त्याचा फोटो काढून तो ऑनलाईन सादर केला जातो. ही नोंद ज्यावेळेस होते त्यावेळेस तुम्हाला दर दिवस ते पाठवावं लागते? रोजच्या रोज ते अपडेट द्यायला लागतं. म्हणजे एक व्यक्ती आला, त्याचा फोटो काढला, तो सादर केला, तो तिकडे काउंटिंगला जातो. किती कसं ठरलेलं आहे थाळी ही, म्हणजे कशी आहे? म्हणजे पूर्वी 5 रुपयात होती ना? हो, 5 रुपये. हे सगळं गणित कसं बसतं का सगळं? बसतं. सेवा भावी करायचं तर सगळं बसतं आणि तिकडनं येतं अनुदान येतं वगैरे असं भेटतात. क्वालिटीच्या बाबतीत काय सांगा? क्वालिटी आपण जी पण क्वालिटी देतो भरपूर गांधी चेक केलं, तर चेक पण करतात. आपण क्वालिटी बाबतीत एकदम छान देतो, तुम्ही पण आता चेक करू शकतात कसं जेवण आहे काय आहे. बाईट. न्यूज रिपोर्टर सुभाष खरबस, SN मीडिया, अकोले.